आणखी एक मोठी बातमी आहे. विजय वडेट्टीवार यांनी वंचितविषयी मोठं वक्तव्य केलं आहे. आंबेडकर सात जागांवर पाठिंबा देत असतील तर अकोल्याबाबत पुनर्विचार करावा असं कार्यकर्त्यांची मागणी असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलं आहे तर कार्यकर्त्यांची मागणी हायकमांडला कळवल्याचं सुद्धा वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे वंचितनं आधीच जाहीर केलं आहे, आपण काँग्रेसच्या सात जागांवर पाठिंबा देणार, त्या जागा कळवाव्या असं वंचितकडून सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे आपणही अकोल्यातून पुनर्विचार करावा अशी मागणी कार्यकर्त्यांची असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे आणि हायकमांडला ते कळवल्याचंही ते म्हणत आहेत. त्यामुळे आता हायकमांड याविषयी काय निर्णय घेणार आणि वंचितला अकोल्यात पाठिंबा काँग्रेसकडून दिला जाणार का ते बघावं लागेल. कालही आम्ही आमच्या हायकमांडशी बोललो. जर आमचे आपले प्रकाश आंबेडकर साहेब हे जर पुन्हा काँग्रेसच्या सात जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेच्या संदर्भात पुनर्विचार व्हावा असे अनेक आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मागणी आहे. ते आम्ही हायकमांडला कळवलं आहे, त्यावर ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. अकोल्याच्या जागेवर प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसनं समर्थन देण्याची तयारी दर्शवली आहे. प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला सात जागांवर समर्थन देण्याचं ठरवलं. हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण महाविकास आघाडीत त्याच्यावर चर्चा होऊ शकते, एवढंच मी सांगेन. हा काँग्रेस पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण महाविकास आघाडीत त्याच्यावर चर्चा होऊ शकते, एवढंच मी सांगेन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.